पुणेकर हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी जगभर ओळखले जातात. असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम पुणेकरांची गर्दी सध्या खेचतोय. घरातली दुधाची रिकामी पिशवी आपण काय करतो? तर फेकून देतो. पण असं न करता जर या रिकाम्या पिशव्या तुम्ही जमा केल्यात आणि या उपक्रमात आणून दिल्यात तर तुमचाच फायदा आहे. कसा? चला तर मग जाणून घेऊया. दुधाच्या पिशव्या तुम्ही जमा करायच्यात आणि त्या ज्या आहेत त्या फेकून न देता, कारण त्या प्लास्टिकच्या असतात, प्लास्टिकचा कचरा होतो, तर त्या फेकून न देता तुम्ही इथे आणून द्यायच्या आणि इथे तुम्हाला खूप सुंदर फळं झाडं फुलं झाडं मिळतील, छान छान रोपटी मिळतील. आणि हा सगळा उपक्रम पुण्यात राबवला जातो आहे, सध्या विविध भागांमध्ये राबवला जातो आहे पुण्याच्या. आणि या उपक्रमाला इतकी गर्दी होती आहे, लोकांना हा उपक्रम खूप आवडतो आहे आणि आवर्जून या उपक्रमात भाग घेण्यासाठी म्हणून आपला सहभाग नोंदवण्यासाठी लोकसुद्धा पुणेकरसुद्धा बऱ्यापैकी या उपक्रमाला कौतुकास्पद म्हणजे थाप देत आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकताय इतकी गर्दी आहे, सकाळपासनं सकाळी 10 वाजल्यापासनं सिंहगड रस्त्यावर ही गर्दी आहे पु ल देशपांडे उद्यानासमोर. हा उपक्रम कसा राबवला जातो, कोणत्या उद्देशाने राबवला जातो आणि नेमकी याची प्रोसेस काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आमची झिरो प्लास्टिक संकल्पना यामधनं आली की लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला पिशव्या रोपांसाठी ज्या पिशव्या लागतात त्या मिळणं कठीण झालं होतं, जेणेकरून रोपं बनवण्याची जी संख्या झाली होती ती कमी होती, तर रोपं आणखी बनवता यावेत आणि औषधी वनस्पतींचा सध्या जो उपयोग होत आहे यासाठी हे रोपं बनवण्यासाठी आम्हाला ही संकल्पना सुचली की जेणेकरून प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या कचऱ्यामध्ये जातात आणि वातावरणाला घातक ठरतात त्याचा चांगला उपयोग करून दोघंही हेतू साध्य करता येऊ शकतात. सौ मनीषा राजेंद्र घारे. मी आता 100 पिशव्या दिल्या, रातराणीचं घेतलं आणि कोडफडीचं घेतलं आणि मला तो वाटतं हा उपक्रम वर्षभर चालला तर उत्तमच आहे, नाहीतरी आपण पिशव्या टाकूनच देतो ना, त्यापेक्षा यूज करून झाडंसुद्धा लावली जातात. हा उपक्रम मला खूप आवडला. मी जयश्री सावंत, रमेश सावंत. मला पेपरमध्ये पण याच्याविषयी वाचलं होतं, व्हॉट्सॲपवर जवळजवळ सगळ्याच ग्रुपमधनं या उपक्रमाबद्दल आलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या काही आपण टाकून देतो ते त्याच्यावर जरा काहीतरी कंट्रोल येईल. जवळजवळ बरीच प्लांट्स घेतलेले आहेत आम्ही, आत्ता सिट्रोनेला 2 प्रकारच्या तुळस घेतल्या, शेवंती घेतली, आणखीन पुदिना घेतला, ओवा घेतला. आणि मुख्य म्हणजे आम्हाला घराच्या जवळ मिळालं हे मुख्य आहे, आम्हाला कुठे लांब नर्सरीमध्ये नाही जावं लागलं. नमस्कार, मी रमेश सावंत. हा उपक्रम अतिशय चांगला आहे, पर्यावरणाला आता पोषण करण्याची, पर्यावरणाचं संरक्षण करण्याची खूप गरज आहे, कारण इतकं प्रदूषण वाढलेलं आहे आणि यामुळे लोकांना एक प्रेरणा मिळते, एक उत्तेजना मिळते आणि प्लॅस्टिक घेऊन ते त्या बदल्यामध्ये तुम्हाला ही रोपं देत आहेत. हे उपक्रम चालू झाले तर मी लगेच आहे तर पिशव्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या घेऊन, आणि आज मुलाला सांगितलं मला घेऊन चल आणि तो आला. मला फार आवडलं, पिशव्या वाया जात नाही आणि त्याचा उपयोग होतो आणि आपलं घर पण छान दिसतं कुंडीतनं झाडं लावली तर. 40 पैशाला एक पिशवी घेतो आम्ही, त्या बदल्यात जी काही रोपाची किंमत असेल, समजा या लोकांनी 50 पिशव्या दिल्या त्याचे होतात 20 रुपये, आणि त्यांनी निवडलेल्या रोपाची किंमत 35 रुपये असेल तर वरचे 15 रुपये पे करून त्यांनी ते त्यांचं रोप घेऊन जाऊ शकतात. तर या ज्या पिशव्या जमा होतात किंवा या पिशव्या आमच्यापर्यंत येतात ते आम्ही आमच्या नर्सरीत वापरणार आहोत. आणि आमची एक संकल्पना अशी होती की 25 ते 30 हजार पिशव्या जमा करण्याची, परंतु 1 डिसेंबरपासून लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि आमचं जे पोस्टर्स असतील किंवा डिझाईन असतील व्हायरल झाल्या फेसबुक व्हॉट्सअप आणि माध्यमांची जी भूमिका होती त्यांनी ती मांडल्यामुळे आमचे पोस्टर्स लोकांमध्ये गेल्यामुळे उदंड प्रतिसाद मिळतो आहे. आणि 2 दिवसात आमचं कलेक्शन हे जवळपास 10 ते 11 हजार पिशव्यांचं झालं आहे. आज 4th दिवस आहे, 4th दिवशी आत्ता जवळपास 12 वाजलेले आहेत, 12 वाजेपर्यंत 30 ते 35 लोकांनी पिशव्या देऊन झाडं घेऊन गेलेली आहेत. तर जवळपास 25-30 पिशव्या जमा करण्याचा आमचा संकल्प होता, परंतु 2 ते 3 दिवसामध्ये आमचा 11 हजारापर्यंत काउंट केलेला आहे. 14 तारखेचा आमचा शेड्यूल आहे, आम्ही 14 तारखेपर्यंत हा कार्यक्रम करणारच आहोत आणि लोकांना या पिशवी द्या आणि रोपटं घ्या उपक्रमाचा लाभ देणार आहोत. आमच्याकडे या पिशव्या ज्या आम्ही घेतो त्या पिशव्या आम्ही आमच्या नर्सरीत वापरणार आहोत. आमची नर्सरी सोमाटनेला जवळपास 11 एकरमध्ये आहे, त्यामध्ये प्रोडक्शन युनिट हे 6 एकरमध्ये आहे.
तर त्या ठिकाणी आमचं काम 2 तारखेपासून या पिशव्यांमध्ये रोपं लावण्याचं काम सुरू झालेलं आहे। जी अगोदरची रोपं आहेत काळ्या पिशव्यांमध्ये लावलेली ती आत्ता आम्ही देतोय आणि ती संपली की जी काळी या दुधांच्या पिशव्यांमध्ये रोपं लावलेली आहेत ती लोकांना आम्ही देण्यास सुरुवात करणार आहोत। दुधाची पिशवी देऊन पुणेकरांची रोपांची शॉपिंग सोशल मीडियावर सुद्धा चर्चेचा विषय बनली आहे। सध्या हा उपक्रम पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्येच घेतला जातोय, पण सोशल मीडियावर हा उपक्रम राज्यभर घेतला जावा अशी मागणी सुद्धा होतीये। तुम्हाला आमची ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमत.com ला फॉलो करायला विसरू नका।